कान्हे तालुक्यातील एक ज्येष्ठ आणि जुने जाणते नेते अशी ज्यांची ओळख आहे ते सभाजीराव गायकवाड आता जिल्हा बँकेच्या मैदानात उतरले आहेत. शिवसेनेच्या तालुका प्रमुखापासून सभाजीरावांनी आपल्या राजकारणाचा श्रीगणेश दिला होता, परंतु प्रचंड स्फूर्ती आणि उत्साह यामुळे तो अजूनही संपायचे नाव घेत नाही. काही वर्षापूर्वी सभाजीराव गायकवाड हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून विधानसभेची निवडणूक लढले होते. नंतर ते राष्ट्रवादीमध्ये गेले. काही काळ ते राजकारणापासून अलिप्त होते, पण आता ते जिल्हा बँकेच्या मैदानात उतरल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. जिल्हा बँकेच्या निवडणुकीची तयारी सुरू झाली असून जिल्ह्यातील पहिला अर्ज पारने तालुक्याच्या सभाजीराव गायकवाड यांचा दाखल झाला आहे. जिल्हा सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते सभाजीराव गायकवाड यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्याच दिवशी बिगर शेती मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. गायकवाड हे जिल्हा पतसंस्था फेडरेशनचे संस्थापक अध्यक्ष असून जिल्ह्यातील पतसंस्था पदाधिकाऱ्यांशी त्यांचा चांगला संबंध आहे. मागील पंचवार्षिक निवडणुकीत थोरात व विखे गटाकडून उमेदवारीने मिळाल्याने गायकवाड यांनी अपक्ष निवडणूक लढवून तगडी झुंज दिली होती. त्यात त्यांचा थोड्या मतांनी निसटता पराभव झाला होता. पतसंस्था तसेच मजूर फेडरेशनच्या माध्यमातून गायकवाड जिल्हाभरातील मतदारांशी थेट संपर्कात आहेत. बिगरशेती मतदारसंघात आपल्या चळवळीतील संचालक असावा अशी या मतदारसंघातील मतदारांची नेहमीच अपेक्षा असते. त्यामुळे गायकवाड यांच्या उमेदवारीस जिल्हाभरातून पाठबळ मिळत आहे. त्याचबरोबर पारनेर बाजार समितीचे सभापती तसेच जिल्हा मजूर फेडरेशनचे संचालक प्रशांत गायकवाड यांच्या नावाचीही बिगरशेती मतदारसंघाचे उमेदवार म्हणून चर्चा आहे. प्रशांत गायकवाड हे 3.5 वर्षापूर्वी झालेल्या मजूर फेडरेशनच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत जिल्ह्यात पहिल्या क्रमांकाची मते घेऊन विजयी झाले होते. त्यावरून गायकवाड कुटुंबाचे या मतदारसंघातील मतदारांशी अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध आहे. ब्युरो रिपोर्ट, मायभूमी न्यूज, पारनेर. अहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोडीची अपडेट पाहण्यासाठी मायभूमी न्यूज आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.